थंडीची चाहूल लागली की पुणेकरांना वेद लागतात ते महोत्सवांचे. मग ते संगीत महोत्सव असू देत किंवा खाद्य महोत्सव. पुण्यातल्या सिंहगड रस्त्याजवळच्या वडगाव बुद्रुक इथेही सध्या असाच एक खाद्य महोत्सव सुरू आहे. 1 ते 3 डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवामध्ये पुणे, खडकवासला, खेड, इंदापूरमधल्या जवळपास 39 महिला बचत गटांनी सहभाग घेतलाय. चला तर मग आपण देखील जाऊया या गावरान खाद्य महोत्सवात. पुणेकरांना यंदा आपल्या शहरातच संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राची चव चाखायला मिळते. निमित्त आहे ते गावरान खाद्य महोत्सवाचं. यामध्ये जळगावचं वांग्याचं भरीत, बेसन भाकरी, तसंच मासवड्यांपासून इंदापुरी गावरान चिकन, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मालवणी पद्धतीचे मासे असे एक ना अनेक कितीतरी पदार्थ इथे पुणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवतायत. तर चुलीवर खापराच्या तव्यावर भाजलेले खांदीशी मांडे आणि मातीच्या मडक्यात शिजवलेलं इंदापुरी मटण या महोत्सवाचं खास आकर्षण ठरलंय. नेमप्लेट बघूनच आलं गेलं की गावरान खाद्य महोत्सव. गावरान ह्या शब्दाचा इतका गोडवा आहे की त्यामुळे प्रत्येक वेळी गावाकडचं खाणं आपल्याला मिळत, जसं तुम्ही बोललात तसं. त्यामुळे इथं आल्यानंतर मी तर मस्त चुलीवरची भाकरी, ती पण बाजरीची, बेसन ज्याला पिठलं म्हणतो आपण, वांग्याचं छान भरीत आणि ठेचा, ह्याची मस्त चव चाखलेली आहे. आणि चुलीवरची चव आपल्याला खरं तर गावाकडे चाखायला मिळते, पण ती इतकी छान इथे आणि गरम गरम, म्हणजे लिटरली चुलीवर तव्यावर ना ताटामध्ये आपल्याला ते मिळालं आहे. त्यामुळे अतिशय सुंदर आणि मस्त स्वादिष्ट जेवण इथे मिळालेलं आहे. भाकरी और मटन करून का थोडा गाव का स्टाईल अलग लगते है टेस्टी, बट बेसावाला घर में नहीं होता टेस्टी, इसलिए अलग लगते, इसलिए आए हैं हम टेस्ट करने के लिए. पुणे आणि लगतच्या भागातल्या बचत गटांना रोजगार मिळावा यासाठी यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे पहिल्यांदाच अशा खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. त्यासाठी महिला बचत गटांकरिता प्रवेश शुल्कही अत्यंत नाममात्र ठेवण्यात आले. संपूर्ण गावरान पद्धतीचं खाद्य महोत्सव आम्ही यामध्ये आयोजित केलंय. यामध्ये मांडे असेल, बांगडा आहे, मटक्यातलं मटण आहे, तांबडा पांढरा रस्सा आहे, आणि त्याचबरोबर चुलीवरच्या भाकरी, मालवणी स्पेशल, नागपुरी स्पेशल, सावजी स्पेशल. आणि यातमध्ये वैशिष्ट्य म्हणजे आम्ही बोंबील भजी ठेवलेत. हे सगळं करत असताना प्रत्येकाला एक गावरान पद्धतीचा खाद्य मिळावं आणि त्या पद्धतीची चव असावी म्हणून मटक्यामधलंच इंद्रायणी भात आहे. खूप छान मिळतो मला प्रतिसाद. माझा स्टॉल गावरान चिकन असतं, मडक्यातील मटण असतं, आणि लोखंडे लोखंडाची कढई असते, त्याच्यामध्ये गिरवी बनवते, म्हणजे त्याला थोडासा रस्सा असं बनवते मी. दोन भाज्या माझ्या एका ताटामध्ये असतात. बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, मक्याची भाकरी आहे. गावरान खाद्य संस्कृतीच्या अस्सल चवीनं पुणेकरांचे चोचले पुरवणाऱ्या या महोत्सवानं आपलं गावरान हे नाव सिद्ध केलंय. त्यामुळे या खाद्य महोत्सवानं पहिल्याच वर्षी पुणेकरांच्या ताटातच नाही तर मनातही जागा मिळवली. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.